कर्जमाफी तूर खरेदी आणि अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. विरोधकांपाठोपाठ आता शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. शिवसेना मंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यात दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी एक दिवसाच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. गेल्या काही दिवसात कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक असतानाच तुरीचा प्रश्न उभा राहिला. त्यात तूर खरेदीत घोटाळा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मान्य केलं. शिवाय तुरीच्या उत्पादनाचा अंदाज आणि त्यानुसार नियोजन न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल झाले. आता या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना घालवायची नाहीये. त्यामुळेच विशेष अधिवेशनाची मागणी होतीये. विरोधकांसोबतच शिवसेनाही आक्रमक असल्यानं अधिवेशन बोलावलंच तर सरकारला अडचणीच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार. शेतीमालाची ज्या पद्धतीने जे प्रचंड प्रमाणात पडलेले दर आहेत, त्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत सावरायलाच तयार नाही आहे. म्हणून आता कर्जमाफीशिवाय पर्यायच नाही आहे. यात राजकारण राजकीय भूमिका मांडायची नाही. त्यामुळे सरकारने आता तरी जागं होऊन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि एक ओळीचा ठराव फक्त मांडावा त्यांनी की आम्ही कर्जमाफी देत आहोत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या पाठीवर आम्ही भरायला तयार आहोत. आणि त्याच्याशिवाय आता मला पर्याय दिसत नाही, आम्हाला पर्याय दिसत नाही. म्हणून ताबडतोबीनं त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यासाठी आम्ही आज राज्यपाल महोदयांना भेटलो. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सगळ्या शेतकऱ्यांची तुरडाळ विकत घेणं आणि आता गारपीट झाली त्या गारपीटच्या बाबत ताबडतोब शेतकऱ्यांना मदत देणं याबाबत मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो. आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर जी तुरडाळ खरेदी बंद केली होती केंद्रावरती ती पुन्हा चालू केली. मला वाटतं त्यानंतर 1,000 कोटीचं तातडीनं तरतूद करण्यात आली आणि जेवढे शेतकरी केंद्रावरती तुरडाळ घेऊन उभे होते थांबले होते त्या सगळ्यांची तुरडाळ ही शिवसेनेच्या मागणीप्रमाणे मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि खरेदी केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.